नमस्कार। शिवसेनेला आणि पैर्यानं महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजप आणि मनसेची युती होऊ शकते या चर्चेला खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला। राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा दिला आहे। भाजपसोबत जाण्याबाबत आता लगेच निर्णय नाही अशी माहिती मनसे नेते बाबू वागसकर यांनी दिली। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे एकत्र येणार या चर्चेला आता ब्रेक लागला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे। मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका सोडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा नाही। राज ठाकरे जोपर्यंत भूमिका बदलणार नाहीत तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे नेत्यांना कार्यकर्त्यांना मनसेत येण्याची राज ठाकरेंची खुली ऑफर पण एका अटीवर। ज्यांना कोणाला पक्षात यायचे आहे त्यांना आत्ताच दारे उघडे असतील, निवडणुकीच्या तोंडावर नाही असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी काल आढावा बैठक घेतली होती। त्यावेळी त्या बैठकीत त्यांनी हे स्पष्ट केलं। तसेच राज ठाकरे यांनी मनसेत इनकमिंग सुरू असल्याचं मान्य केलंय। आता मनसे भरारी घेईल का आणि भाजपासोबत युती होईल का हे पाहण्यासारखं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये करायला विसरू नका। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।